ಸತೀಶ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ 10 ದಿನ ಉಚಿತ ಮಿಲಿಟರಿ ಪೊಲೀಸ್ ತರಬೇತಿಯನ್ನ ನೀಡಲಾಯಿತು. ಹೌದು, ಸತೀಶ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ಯಮಕನ ಮರಡಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಆಲ್ದಾಳ್ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಯುವಕರು ದೇಶವನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವ ಸೈನ್ಯ ಮತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಜನರನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ನೌಕರಿಗಳನ್ನ ಪಡೆದು ದೇಶ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಸೇವೆ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ತಮ್ಮ ಬದುಕನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಕುಟುಂಬಗಳನ್ನ ಉತ್ತಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿಕೊಂಡರೆ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಮೂಲಕ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಸಮಾಜ ಕಟ್ಟುವ ಉದ್ದೇಶ ಈಡೇರುತ್ತದೆ. ಆಲ್ದಾಳ್ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ನಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವ 10 ದಿನಗಳ ತರಬೇತಿ ಪಡೆಯುತ್ತಿರುವ ಯುವಕ ಭೈರು ಜಕಾಯಿ ಮಾತನಾಡಿ, ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಫೌಂಡೇಶನ್ ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಸರೆಯಾಗಿದೆ. ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಹಣ ಕೊಟ್ಟು ತರಬೇತಿ ಪಡೆಯಬೇಕಾದರೆ 1000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಮಗೆ ಊಟ, ವಸತಿ, ಬಟ್ಟೆ ಉಚಿತವಾಗಿ ತರಬೇತಿಯನ್ನ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗ್ಗೆ 5 ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ನಮ್ಮನ್ನ ಎಬ್ಬಿಸಿ ಪಿಟಿ ಹಾಗೂ ವಿವಿಧ ವ್ಯಾಯಾಮ ಮತ್ತು ಲಿಖಿತ ಪರೀಕ್ಷೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನ ನೀಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇದು ಮುಂದೆ ಬಹಳ ಅನುಕೂಲವಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಶಾಸಕ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನ ಹೇಳುತ್ತೇವೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ರು. ಇದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಶಾಸಕರ ಆಪ್ತ ಸಹಾಯಕ ದಯಾನಂದ್ ಪಾಟೀಲ್, ಈಗಾಗಲೇ ಯಮಕನ ಮರಡಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಆಲ್ದಾಳ್ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ನಲ್ಲಿ ಉಚಿತ ತರಬೇತಿ ಆರಂಭವಾಗಿದ್ದು ಯುವಕರು ಈ ತರಬೇತಿಯ ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದ್ರು. ಸತೀಶ್ ಅನ್ನ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಯಂತ ಆಲ್ದಾಳ್ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ ಮಧ್ಯೆ 25 ತಾರೀಕು ಪಾಸೂನ ಟ್ರೈನಿಂಗ್ ದ್ಯಾಯಲಾ ಸುರುವಾತ್ ಕೆಲೀಲ ಆಯ್ತು. ಮುಲಾನ 30 ಮುಲ ಆತ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಘೇತ ಆಯ್ತು. याच्या आधी पण एक बॅच पूर्ण झालेली आहे 10 दिवसाची, आणि ही पण 10 दिवसाची बॅच आहे. तर 4 तारीखला संपेल. तर येथे ट्रेनिंग देण्यासाठी राहुल सर आणि समोरला सर हे व्यवस्थित ट्रेनिंग देत आहेत. आणि अजून कुणा मुलांना जर ट्रेनिंग घ्यायचं असेल तर इथून पुढे कंटिन्यू बॅचेस चालू होतील. सतीश अण्णाने हा एक चांगला मौका दिलेला आहे मुलांना, कारण बाहेर कुठे पण जाऊन अकॅडमीमध्ये पैसे वगैरे देऊन ट्रेनिंग घेण्यापेक्षा इथे फ्रीमध्ये ट्रेनिंग सतीश अण्णा जारकुळे आमच्या लाडके आमदार एमकमडी मतक्षेत्राचे यांनी ही सगळी सुविधा केलेली आहे. तर हे बरेच लोक मुलांनी आता ॲप्लिकेशन दिलेलं आहे. परत आता पुढची बॅच आम्ही मुलीसाठी घेणार आहे 10 दिवसाची. तरी कुणा इच्छुक असेल तर राहुल सरांना तुम्ही संपर्क करून सतीश अण्णांनी हे जो तुम्हाला मौका दिलेला आहे त्याचा तुम्ही फायदा करून घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. हां सर, चालते मला स्टार्ट. हां स्टार्ट सर. गेली 10 दिवस सतीश जारकिहोळी फाउंडेशनमध्ये गेली 25 ते 5 तारखेपर्यंत हा 10 दिवसाची बॅच आहे, प्रोग्राम आहे. हा मराठीमधला पहिलाच बॅच आहे आणि ह्यामध्ये आम्ही येणाऱ्या अग्निवीर जी 12 पासून जी रॅली चालू होते बिदर रॅली, तर ह्या बिदर रॅलीसाठी मुलांची फिजिकल, रिटर्न आणि मेडिकल ह्या तिन्ही परीक्षेच्या आम्ही तिथे तयारी करून घेतो. रिटर्नमध्ये त्यांना डेली क्लासेस होतात. मॉर्निंग पीटी असते, इव्हनिंग पीटी आहे, 2 तास पीटी असते. त्यामध्ये त्यांचं डायटिंग जे आहे, मॉर्निंग त्यांना जसं 5 उठल्यानंतर 5 ते 8 पर्यंतची पीटी झाल्यानंतर त्यांना एक ब्रेकफास्ट दिला जातो. दूध असू दे, केळी असू दे, त्यानंतर हेल्थी ब्रेकफास्ट असतो. त्यानंतर त्यांचे क्लासेस चालू होतात 10 वाजल्यापासून. 10 ते इव्हनिंग 4 पर्यंत क्लासेस असतात. 4 नंतर त्यांचं परत इव्हनिंगची पेटी असते. तर ह्या 10 दिवसाच्या शेड्यूलमधलं सतीश जारकिहोळी फाउंडेशनचा उद्देश आहे की गरीब घरातले जी मुलं आहेत तर ह्यांना त्यांना कशा प्रकारे प्रोत्साहन देता येईल आणि त्यांना मोटिवेशन एक प्रकारे कसं भेटता येईल. तर ह्या 10 दिवसाचा प्रोग्राम आमचा गरीब जनता जी आहे त्यांच्याकडून त्यांच्या मुलांनी एक प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांना एक पाठबळ देण्यासाठी हा प्रोग्राम चालू आहे. आणि गेली 10 दिवस हे आमचा हा मराठी बॅचचा हा दुसरा प्रोग्राम चालू आहे आमचा. आणि गेली 2001 पासून हा सतीश जारकिहोळी फाउंडेशन गेली 20 वर्ष कार्यरत आहे. आणि यामध्ये कन्नड बॅचेस आमचे घटप्रभामध्ये पण एक ब्रँच आहे. तर तिथे गेली 12-15 मी बॅच लगभग आम्ही काढलेले आहेत. आणि ह्यामध्ये KPSC थ्रू IAS ट्रेनिंग, त्यानंतर PSI ट्रेनिंग, आर्मी, पोलीस भरती, त्यानंतर कुकिंग असू दे, सिंगिंग असू दे, वेगवेगळे कॉम्प्युटर यूट्यूब डिझायनिंग, यूट्यूब वेब डिझायनिंग, ह्या सर्व काही वेगवेगळ्या कोचिंगचं आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो, ज्यातून की त्यांना प्रोत्साहन भेटेल, एक मोटिवेशन भेटेल. यासाठी आमचं सतीश जारकिहोळी फाउंडेशन त्या गरीब जनतेला किंवा वेगवेगळ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे. आणि
आम्ही हा सांगतो की याचा खूप मोठा फायदा पण गरीब जनतेला होत आहे, तरी बाकीच्या मुलांनाही याचा फायदा घ्यावा. सर आता तुम्ही हे ट्रेनिंग देता ना, हे मुलांना किती वाजता उठत आहे आणि काय असलं फिजिकल ट्रेनिंग काय काय देत आहे तुम्ही? सर जे फिजिकल ट्रेनिंग आहे सकाळी 5:30 मुलं उठतात, एक्झॅक्ट 6:30 रेडी झाल्यानंतर 6 ऑन ग्राउंड टच असतात. 6 ते 8 फिजिकल इंस्ट्रक्टर त्यांना प्रॉपरली फिजिकल गाईडमध्ये, जसे की त्यामध्ये डेली आम्ही कमीत कमी 5 रनिंग घेतो, जे की मुलांची 1600 रनिंग आहे, आणि त्यामध्ये आम्ही 5 जे की स्टॅमिना एक टाईम झाल्यानंतर आपण त्यांना 1600 रनिंग करण्यासाठी एक प्रॉपर त्यांना रूट दिलेला आहे. त्या रूटवर प्रॉपर 1600 त्यांचं रनिंग होते. बाकीचे एक्सरसाइज असेल, प्लप्स असेल, झिगझॅगिंग असेल, ऑप्टिकल सारे त्यांचे इन्स्ट्रुमेंट आमच्यापाशी आहेत, त्यामध्ये आम्ही त्यांची सर येणार असं फिजिकल ट्रेनिंग आणि रिटर्न बद्दल काय 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 क्लास घेते सर कसलं? सर रिटर्नमध्ये यांचा जे 50 मार्काचा पेपर आहे, म्हणजे 100 मार्काचा पेपर आहे, 50 येतात. यामध्ये 4 विषय आहेत, एक आहे जी केचा ज्यामध्ये 15 येतात, सायन्स आहेत त्यामध्ये 15 येतात, आणि सायन्स झाल्यानंतर जी केस 15, सायन्स 15 आणि मॅथ्सचे 15 आहेत, तर रिजनिंगचे 5 आहेत. असे 50 क्वेश्चन असतात, 100 असतात. आणि ह्या एक्झामसाठी जर बाहेर कोचिंग सेंटरला गेले तर 2-2 लाख रुपयांची फीज आहे, म्हणजे पास करण्यासाठी फीज घेतात. तर कोचिंग सेंटरची 30-40 फी आहे. तर इथेही 10 प्रोग्राम आहे, यामध्ये सर्व काही फ्री राहणं, जेवण खाणं सर्व काही फ्री आहे या मुलांना. सर हे मुलं तुम्हाला कसं सपोर्ट देतात? हो बिलकुल सर, खूप सपोर्ट आहे. मुलं म्हणतात की जर 10 प्रोग्राम तुम्ही वाढवून म्हणजे एक पण आम्हाला द्यावा, ही त्यांची इच्छा आहे, आणि याच्यावर आम्ही नक्कीच आम्ही प्रयत्न पण करू. ओके, धन्य. माझं नाव शंकर सिद्धगोंडा वंदुरे, मी हांसनाळ निपाणी तालुका येथून इथं आलो आहे. तरी आम्हाला इथले जे राहुल सर आहेत त्यांनी आम्हाला सांगितले की असं आणि आमच्या इथे फाउंडेशन चालते, त्यात तुम्ही या गायडन्स घेऊन बघा कसं वाटते बघा. तर आम्ही इथे ज्यावेळेला गावातून येणार होतो त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की इथं या प्रकारची आम्हाला सोय असेल. मला काय वाटलं ज्या प्रकारे सर्व अकॅडमीमध्ये असते त्या प्रकारची सोय इथं असेल, पण ज्यावेळेला इथं आलो त्यावेळेला समजलं की हे अकॅडमी नाही, या अकॅडमीपेक्षा काहीतरी पुढचं आहे. इथं आम्हाला PT चे सर मस्त चांगले भेटले, त्यांनी रोज बरोबर 5:30 उठवतात सगळ्यांनी. तर 5:30 ते 7:30 दोन तास PT चालते. त्यानंतर आम्हाला इथं डाएट एक मस्त डाएट डेली दिलं जातं. त्यानंतर नाश्ता भेटतो, 10 प्रॉपर क्लासेस चालू होतात. तर राहुल सर मस्त आम्हाला मस्त सगळ्या क्लासेस मस्त शिकवतात, ज्यामध्ये पहिला जी केचे क्लासेस होतात, त्यानंतर विज्ञान गणित सर्व प्रकारचे क्लासेस चालतात दिवसभर. त्यानंतर परत 5 परत PT घेतात, PT संध्याकाळी परत 2 PT असते. त्यानंतर आम्हाला इथं सर्वोच्चतेन व्यवस्था असते. त्यानंतर राहण्याची व्यवस्था इथली आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं अशा ह्या प्रकारचं आम्हाला राहायला आम्हाला इथं भेटेल, जे अकॅडमीमध्ये नसतं त्यापेक्षा पुढच्या लेवलच्या राहण्यासाठी इथं आपली आम्हाला व्यवस्था केलेली आहे. त्या आणि सर्व इथं ऑप्टिकल सर्व प्रकारचे उपलब्ध आहेत, तसेच कॅम्पस मस्त आहे एक नंबर. त्यानंतर आपलं वातावरण पण फ्रेश वाटलं, आणि आमची एवढीच मागणी आहे की हे कॅम्पची 10 कॅम्प भरवली, तीच कॅम्प जर 1 किंवा 1.5 महिना भरवली तर मुलांनी अजून प्रोत्साहन मिळेल, जास्तीत जास्त मुलं इकडे येतील. तर आता परत स्टाफची जी कॅम्प आहे ती आमची कमीत कमी 1 महिन्याची भरवा अशी माझी एकच सतीशांना विनंती आहे. एवढं सांग नाव तुमचं? शंकर सिद्धगोंडा वंदुरे. नमूर नन हेसरो भैरव यल्लप्पाजी काय नमूर अलग ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಫೌಂಡೇಶನ್ ರೀ ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೈತೆ ರೀ, ಬಡವ್ರ ಮಂದಿಗೆ ಭಾಳ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೈತೆ ರೀ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಕಾಲದಾಗ ರೀ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು ಕೋಚಿಂಗ್ ಹೋಗಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ಆಗಲ್ಲ ರೀ, ಅಂಥದ್ರು ಎಲ್ಲ ಫ್ರೀ ಕೊಟ್ಟು ಕೋಚಿಂಗ್ ನಡೆಸಾಯ್ತು ರೀ. ಫಸ್ಟ್ ಪ್ರಿಫರೆನ್ಸ್ ರೀ ಸರ್, ನಮಗೆ ಈ ಸ್ಟಡೀಸ್ ಆಗಲಿ ಮತ್ತು PT ಆಗಲಿ ಸರ್, ಮೊದಲು ನಾವು ಮೊದಲು ಏನೂ ಇರಾಕಿಲ್ಲ ರೀ, ಇಲ್ಲಿ ಬಂದ ಎಲ್ಲ PT ರೀ ಮತ್ತು ಸ್ಟಡೀಸ್ ಎಲ್ಲ ಇಂಪ್ರೂವ್ ಆಗಿದ್ದೀವಿ ರೀ ನಾವು. ಮತ್ತು ರೀ ಇಲ್ಲಿ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ಭಾಳ ಚಲೋ ಐತೆ ರೀ, ಸರ್ಗಳು ಚಲೋ ಅದಾರೆ ರೀ, ಮತ್ತು PT ಸರ್ಗಳು ಎಲ್ಲ ಚಲೋ ಅದಾರೆ ರೀ, ಎಲ್ಲ ಇಂಪ್ರೂವ್ ಆಗೈತೆ ರೀ. ಅಷ್ಟೇ ಹೇಳ್ತೀನಿ. ನೀವು ಇವಾಗ ಯಾವ್ಯಾವ ನಿಮ್ಗೆ ಫಿಸಿಕಲ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಏನೇನು ಕೊಡ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಸರ್ಗಳು ಇಲ್ಲಿ? ಫಿಸಿಕಲ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ರೀ ಸರ್, ದಿನ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮತ್ತು ಸಂಜೆ ಹೊತ್ತು ರೀ 5-5 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರನ್ನಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ರೀ. ಮತ್ತು ರೀ ಲಾಂಗ್ ಜಂಪ್ ರೀ, ಮತ್ತು ಪುಲ್ಅಪ್ಸ್ ರೀ, ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ರೀ, ಮತ್ತು ಸಿಟಪ್ಸ್ ರೀ, ಎಲ್ಲ ಎಕ್ಸಸೈಸ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ ರೀ, ಎಲ್ಲ ಚಲೋ ಮಾಡ್ತಾರೆ ರೀ. ನಿಮಗೆ ಇರೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಯಾವ ರೀತಿ ಇರ್ತಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ? ಇರೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ರೀ ಸರ್, ಇರೋ ವ್ಯವಸ್ಥೆ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ರೂಮ್ ಚಲೋ ಐತೆ ರೀ, ಏನೂ ಅಂಥದ್ದು ಏನೂ ಇಲ್ಲ ರೀ. ಮತ್ತು ಗಾದಿ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಾರ್ರಿ, ಇರಾಕೆಲ್ಲ ಚಲೋ ಐತೆ ರೀ, ಫ್ಯಾನು ಎಲ್ಲ ಅದಾವ ರೀ, ಚಲೋ ಐತೆ ರೀ.
तुमचं जो करा मनाचं करा, हां करा, शाबास. Down. Up. Down. Up. Down. Up. Down. Up.